नमस्कार, मी कल्याणी. आपण बघत आहात VKP न्यूज रील्स. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मूल जन्माला आल्यापासून त्याने कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा यावर चर्चा सुरू होते. मुळात मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन मुलांपेक्षा पालकांना जास्त असते, परंतु शिक्षण हे ओझे किंवा टेन्शन नसून ही एक आनंद घेण्याची प्रक्रिया आहे, आणि हा आनंद जितका अनुभव तितका कमीच. परंतु आजकाल नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती शाळेकरी मुलांची झालेली आहे. चिमुकल्या जीवांच्या आनंदाला व उत्साहाला पाठीवर पुस्तकांच्या ओझ्याने दाबून टाकले होते, परंतु आता हे चित्र बदलणार असे दिसते. नुकतेच सरकारने दप्तराच्या ओझ्याचा त्रास संपवण्यासाठी सकारात्मक सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत सर्व विषय एकाच पुस्तकात येणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये नवीन पॅटर्नची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल. पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके बॅगेत घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. सर्व विषय एकाच पुस्तकात असतील, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एकच पुस्तक शाळेत घेऊन जावे लागणार आहे. इयत्ता 1 ते 8 साठी नवीन एकात्मिक पुस्तक पॅटर्न सादर केला जात आहे. राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. एकात्मिक पुस्तक पॅटर्नचा पथदर्शी प्रकल्प गेल्या वर्षी राज्यातील निवडक शाळांमध्ये राबवण्यात आला होता. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील आणि नागपूर शहराच्या UR1 मध्ये या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्यास पुढील शैक्षणिक सत्रापासून संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळेकरी मुलांना वह्या पुस्तकांसोबत पाण्याची बाटली, टिफिन, कंपॉस बॉक्स घेऊन जाण्याने शाळेच्या दप्तराचा ओझा वाढला आहे. शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त ओझे वाहून नेल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये वेळोवेळी विविध प्रकारचे शारीरिक आजार आढळून आले आहेत. पाठदुखी, स्नायू कडक होणे, पाठीचा कणा किंवा मान दुखणे, फुफ्फुसांची क्रयशक्ती कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण इत्यादींचा धोका होता. दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या मागणीवर गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक संस्था संघटनांनी आवाज उठवला होता. याची दखल घेत शासनाने शालेय दप्तराचे ओझे कमी करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचललेली आहेत. मनपाने 1,34,677 विद्यार्थ्यांसाठी पुस्तके मागवलेली आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. आगामी शैक्षणिक क्षेत्र 2023 ते 2024 साठी महानगरपालिकेने 1,34,677 पुस्तकांच्या मागणी बालभारतीकडे पाठवलेली आहे. एका वर्गात जेवढे विषय आहे त्या सर्व विषयांसाठी एक पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी 4 भागात विभागणी करण्यात आली आहे. संपूर्ण शैक्षणिक सत्राचा कालावधी 4 भागांमध्ये विभागला जाईल. पहिल्या पुस्तकाचा भाग 1 आणि भाग 2 पहिल्या सत्राच्या परीक्षेत पूर्ण होईल. दुसऱ्या सत्रासाठी भाग 3 आणि भाग 4 चा अभ्यासक्रम शिकवला जाईल. पुस्तकाच्या एका भागाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुस्तकाच्या पुढील भागाचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. म्हणजेच विद्यार्थ्यांना शाळेत जाताना एका वेळी पुस्तकाचा एकच भाग सोबत न्यावा लागेल. या पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना दररोज पाठीवरून संपूर्ण पुस्तक घेऊन जाण्याचा त्रास वाचणार आहे. सरकारचे हे सकारात्मक पाऊल नक्कीच ऐतिहासिक ठरणार. अशा चांगल्या व सकारात्मक बातम्यांसोबत पुन्हा भेटूया VKB डिजिटलमध्ये. नमस्कार.